इलेवन आंबेले यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. दोन्ही फलंदाज मागच्या मॅचमध्ये संतोषनं चांगली कामगिरी केली होती. या मॅचमध्ये देखील संतोषवरती नक्कीच लक्ष असते सर्व प्रेक्षकांचा. नक्कीच जर विचार केला तर वाजले टीम देखील भरपूर चांगली आहे. चांगले क्रिकेट त्यांनी देखील पहिल्या मॅचमध्ये दाखवलं सर्व प्रेक्षकांना. ते देखील या मॅचमध्ये आपला 100% नक्कीच देण्याचा प्रयत्न करतील. रमेश आलेत पहिल्या षटकावरती. 5 षटकांची मॅच आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो जाऊन पोहोचेल तिसऱ्या फेरीमध्ये आणि फाईट करेल तो माता नगर या टीमशी. माता नगरने मागची मॅच देखील भरपूर चांगली खेळली होती. नक्कीच विजय संपादित करत असताना जाऊन पोहोचले अंतिम फेरीमध्ये. आजच्या दिवसातील आमदार चषक मुरबाड 2022 पर्व दुसरे. पुन्हा एकदा सर्व तमाम जमलेल्या क्रीडा रसिकांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे. अंपायरचा ग्रीन सिग्नल आला आहे. मॅच होते ती स्टार्ट. स्ट्राईक एंडवरती फलंदाज कैलास. पहिलाच बॉल अंपायरचा सिग्नल लेग बाय. एक्स्ट्रा रनच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी अकाउंट ओपन होत असताना टीम माही 11 आंबेले या टीमचं अकाउंट झालंय ओपन. धावसंख्या झाली 1. 5 षटकांची मॅच आहे. स्ट्राईक झाली. रोटेट नवीन फलंदाज संतोष आलेत. संतोषने मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली होती. मॅन ऑफ द मॅच देखील संतोषला मिळाली होती मागच्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये देखील संतोषवरती लक्ष असणार आहे. अहमदाबाद चषक 2022 पर्व दुसरे. या टूर्नामेंटचा आजचा दुसरा दिवस. फुलर लेंथ होता. यावरती अंपायरकडे लाऊड अपील केली जाते परंतु अंपायर तटस्थ आपल्याला पाहायला मिळतात. कुठल्या प्रकारचा रिप्ले अंपायरकडनं येत नाही आहे. नक्की चेंडू मला वाटते पहिल्यांदा बॅटवरती बदलला आहे. नंतर पॅडवरती बॅटन पॅड डॉट बोलला आहे. रमेश नक्कीच पहिल्या मॅचमध्ये रमेशने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. या मॅचमध्ये देखील रमेशला तेच करायचं आपल्या टीम बांधलेसाठी. पद्धत आली त्याचा सूर्य वापर. हेलिकॉप्टर तर उडवला आणि बॉलला फेकून दिला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. यावेळे देखील भरपूर चांगला फटका. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना. वन बाउन्स ओव्हर दी रोप इन टू द फॅन्स. हा दर्जेदार चौकार. फटके ठोकलेत फलंदाज संतोषनं. धावसंख्या जर आपण पाहिली तर झपाट्याने वाढतीय. धावसंख्या झाली 11. स्विच इट करायचा प्रयत्न आहे. सक्सेस तर मिळाले. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ. फिल्डर जातोय बॉलच्या मागे परंतु शरीर जिंकली या चेंडून देऊन गेला तो 4 रन्स संतोषला आणि त्याच्या टीम माही 11 आंबेलेला 4 रन्स. च्या स्वरूपामध्ये गमावला पहिला विकेट टीम माही 11 आंबेलेनं. संतोष बॅक टू दगआउट.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 15. स्कोर कार्ड वरती माही 11 अंबेले या टीमची एक गडी त्यांचा देखील बाद झाला आहे. मोठा विकेट संतोष, नक्की शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली गोलंदाज रमेशला. नवीन गोलंदाज विशाल आलेत दुसऱ्या ओव्हरवरती. 5 षटकांची मॅच आहे. पहिले षटक मैदानामध्ये संपुष्टात आलं आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती विशाल आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. नवीन फलंदाज अरुण आला आहे. अरुणने देखील पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी चांगली बॅटिंग केली होती. पुन्हा एकदा अरुणला देखील तेच करायचं आपल्या टीमसाठी. पाहूया अरुण खेळतो स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईक एंडवरती सलामीचा आलेला फलंदाज कैलास आपल्याला पाहायला मिळतोय. विशालचा पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. नक्कीच फिरकी पद्धतीने हा बॉल हाताळण्यात आला. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघून गेला. बॅटाने बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क या ठिकाणी होत नाही. डॉट बॉल येतोय. शॉर्ट बॉल लॉफ्ट केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आलेत बॉल वरती. जागा भरपूर कव्हर करून आलेत. एक धाव कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न आहे. थोडासा उशीर केलाय आणि तेच पाहिले क्षेत्ररक्षकानं आणि स्ट्रायकर एंड वरती थ्रो आला आणि विकेटच्या रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक दुसरा लागलाय तो टीम आंबेलेला. अरुण बॅक फलंदाज अरुण. जर पाहायचं झालं तर सिंगल मिळाली असती इझिली कम्प्लीट झाली होती सिंगल. परंतु दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होता. परंतु फिल्डरनं तेच पाहिलं की नॉन स्ट्रायकर स्ट्रायकर एंडवरती थोडंसं उशिराने पोचलेत फलंदाज. तेच पाहिलं फिल्डरनं आणि थ्रो अगदी ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये सांघिक सफलता मिळाली टीम वाजलेला. नवीन फलंदाज हितेश आलेत. ह्या वेळेस देखील भरपूर चांगला बॉल आहे. डॉट बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्सनं आणि स्पिननं हा बॉल बाहेर निघून जातोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल आला. भरपूर चांगली गोलंदाजी विशाल दुसऱ्या षटकावरती आलेत. फुलरने लॉफ्ट केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवरती. जागा भरपूर कव्हर केली आहे पुन्हा एकदा. परंतु यावेळेला थोडासा फंबल तर नक्कीच झालेत आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर फिल्डरने हा बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतोय तो फलंदाज. असं तर नक्कीच दोन धावा गेल्या असत्या. परंतु जर आपण पाहिलं तर थोडंसं फंबल झाले क्षेत्ररक्षक. बॉल सर निघून गेला सीमारेषेच्या बाहेर आणि देऊन गेला फलंदाज हितेशला आणि त्याच्या टीमला 4 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल आले. यावेळेस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल ठरतो आहे. विशालचा जर विचार केला तर नक्कीच चेंडू दोन्ही बाजूंना वळवण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. कधी कधी आपण पाहू शकाल इनस्विंग डिलिव्हरी, त्याचप्रमाणे आउटस्विंग डिलिव्हरी देखील या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस देखील तेच पाहायला मिळेल. इनस्विंग डिलिव्हरी डायरेक्ट हिट जर झाली तर अंपायरकडे प्रश्न विचारला असता. परंतु असं काही होत नाही आहे. अंपायरचा सिग्नल षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती माही 11 आंबेले टीमची 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. रोहन आला तिसऱ्या षटकावरती.
मागचं षटक भरपूर चांगलं हाताला. धावसंख्या झाली 21. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहे. चांगलं षटक हाताला, गोलंदाज विशाल ना, त्यानं त्या षटकामध्ये मात्र धावा खर्च केला फक्त 6 आणि 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली गोलंदाज विशालला. रोहन आलाय तिसऱ्या षटकावरती मुख्य व्यासपीठाकडनं. आपण पाहू शकाल समोर फलंदाज हितेश, नऊ स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला कैलास पाहायला मिळतं, जो सलामीला आला होता. त्याच्या सोबतीला संतोष होते. संतोषने बॅटिंग तर भरपूर चांगली केली, परंतु विकेट पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती संतोषने आपली विकेट गमावली. त्यानंतर अरुण आले, अरुण देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. आता हितेश आणि कैलासला नक्की जिम्मेदारी आपल्या खांद्यांवरती उचलायची आहे. पहिलाच बॉल शॉर्टअप गुड लेंथ होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर वळतो. अंपायरने तेच पाहिलं, अंपायर आमच्याकडे वळतात आणि अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये होईल ॲड आणि टीमची टोटल जर आपण पाहिली तर 22 धावा स्कोर कार्डवरती. पहिलाच बॉल अवंतर हाताला आहे, व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन दिली आहे गोलंदाज रोहननं. खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्ट केला, सन्मान देण्यास भाग पाडला. बॅटर पॅडमधला हा बॉल शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आलाय. बॉलवरती एक सिंगल नक्कीच मिळणार या बॉलवरती. सिंगलनं झाले स्ट्राईक, रोटेट सलामीचा सलामीवीर आलाय. स्ट्राईक एंडवरती कैलास न या सिंगलनं स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलं ते 23 धावा स्कोर कार्डवरती. दोन गडी बाद झाले टीम माही 11 आंबेलेचे. शॉर्ट बॉल पुल केलाय, मिस टायमिंग तर नाही त्या ठिकाणी पाहावं लागेल. अंपायर डिसिजन कळवायचा. अंपायर डिसिजन कळवायचा, अंपायर आपला निर्णय कळवायचा. त्या ठिकाणी जेवढे प्रेक्षक बसले त्यांना विनंती करतो की मी आपण पट्ट्याच्या बाहेर जायचं. त्या ठिकाणी जेवढे प्रेक्षक बसले त्या सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो की आपण पडद्याच्या मागे बसायचं, कृपया सहकार्य करा. सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो की आपण पडद्याच्या मागे जायचं. अंपायर डिसिजन कला चौकार. ओके 4 रन. चौकार
षटकार षटकार रिप्ले मध्ये आम्ही पाहिलंय की षटकार आला मान्य श्री अविनाश उगडे साहेबांच्या ठिकाणी एगडे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. मी आमचे आयोजक अमोल कतोरे यांच्या शुभ हस्ते साहेबांचं नक्कीच मान्य श्री राजू वारगडे यांच्या शुभ हस्ते साहेबांचं नक्कीच स्वागत या ठिकाणी होत आहे. षटकार आलाय मागच्या बॉलवरती गोलंदाज रोहनवरती धावसंख्या झाली आहे 29 29 धावा स्कोर कार्ड वरती तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. ज्या वेळेचा बॉल अंपायर आमच्याकडे पुन्हा एकदा बोलतायत व्हाइट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये पुन्हा एकदा ऍड होईल. तीस रन स्कोर कार्ड वरती यावेळेचा बॉल लेफ्ट ड्राईव्ह मिड विकेट वर क्षेत्ररक्षक आले थोडस फंबल तर नक्कीच झाले बॅकअप आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले बॉल वरती एक रन कंप्लीट दुसऱ्या धावायचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी बघता बघता दोन रन इझिली कंप्लीट होतच असताना दोन धावा स्कोरकार्ड वरती ऍड होतील. टीमची टोटल जर इथं पाहिली तर 32 धावा आहेत स्कोरकार्ड वरती तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. शॉर्ट बॉल पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय बॅकफुट पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर इट्स अ चौकार. छत्तीस धावा स्कोरकार्ड वरती आहेत. रोहन वरती मोठे फटके नक्कीच खेचण्यामध्ये यश आले फलंदाज कैलासला. यावेळेस सरळ खेळलेत क्षेत्ररक्षक आहेत बॉल वरती येतील एक रन कंप्लीट दुसऱ्या धावायचा प्रयत्न आहे. हितेश आलाय हितेशचा कॉल होताना पण जर पाहिलं तर अतिशय सुरेखरित्या या दोन धावा कंप्लीट होत असताना दोन धावा टीमच्या टोटलमध्ये होतील ऍड. इथं जर आपण पाहिले स्कोरकार्ड तर 38 धावा स्कोरकार्ड वरती नक्कीच जर आपण पाहिलं तर चांगली धावगती आतापर्यंत राखली आहे टीम आंबेलेनं या मॅचमध्ये. यावेळेस बॉल जर आपण पाहिला तर यष्ट्यांवरती आदलतोय विकेट मिळते गोलंदाज रोहनला लागतोय तो धक्का क्रमांक तिसरा टीम माही 11 आंबेले टीमला. कैलास बॅक टू दगआउट. विकेट मिळाली गोलंदाज रोहनला कैलासची नक्कीच कैलास माघारी परतला. नवीन फलंदाज आपण जर पाहिला तर दुर्गेश जात आहेत. विशाल आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी स्पेलमध्ये आपल्या सेकंड स्पेलमध्ये विशाल आलाय. नक्कीच विशालनं जे षटक हाताळलं होतं दुसरं षटक पूर्ण जर आपण पाहिलं तर त्या षटकामध्ये मात्र 6 धावा विशालने खर्च केल्या होत्या.
या षटकामध्ये देखील विशालला तेच करायचं, 6 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, पाहायचं या षटकामध्ये किती धावा विशाल खर्च करतोय. नवीन फलंदाज दुर्गेश नॉन स्ट्राईक एंडवरती, स्ट्राईक एंडवरती आपल्याला हितेश पाहायला मिळतो. हितेशने देखील चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅचमध्ये, या मॅचमध्ये देखील तो अजूनही खेळपट्टीवरती आहे. इथनं जर आपण पाहिलं तर 2 षटकं अजूनही बाकी आहेत. नक्की हितेशला ते माहिती असेल, नक्की हितेशला आतापर्यंत चांगली बॅटिंग करायची आहे. 12 चेंडूचा खेळ मैदानामध्ये अजून बाकी आहे. धावसंख्याचा जर विचार केला तर धावसंख्या झाली आहे 38 धावा स्कोर कार्डवरती आहेत आतापर्यंत. माही 11 आंबेली टीमचे गडीबाद झाले 3. अंपायर्स जरा फास्ट घ्यायचे, अंपायर्स स्पीडअप करायचे. टीम वांजले विशाल आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती, समोर फलंदाज हितेश आहे. धावसंख्या झाली 38. चौथा षटक प्रगती पथावरती, पहिलाच बॉल, पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर सफल मारायचा होता पंचांकडे. हितेश दात मागतोय, परंतु जर बॉल आपण पाहिला तर इष्टांच्या वरनं अगदी सरळ निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिलाच बॉल आलाय डॉट, नक्कीच विशालचं कौतुक करणं तेवढं कमी आहे, कारण भरपूर चांगली गोलंदाजी आवेला देखील, भरपूर चांगली गोलंदाजी. टप्पा जर पाहिला तर शॉट ऑफ गुड लेंथ होता, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वळतोय. मी पहिल्याच विशालच्या षटकामध्ये उल्लेख केला होता की बाहेर आणि आतमध्ये बॉल वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. यावेळेला देखील भरपूर चांगला बॉल आहे, पॅडवरती अंपायरकडे लाऊड अफेल केले जाते, परंतु यावेळेला जर आपण पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये होईल ॲड. आणि इथं टीमची टोटल जर आपण पाहिली तर 39 धावा स्कोर कार्डवरती. नक्कीच विशालनं जर पाहिलं तर सलगचे 2 डॉट बॉल हाताळले होते. या बॉलवरती एक चोटी धाव नक्कीच घेण्यामध्ये यश आलंय. नवीन फलंदाज दुर्गेश आलाय स्ट्रायकर एंडवरती. यॉर्कर बॉल हेलिकॉप्टर तर उडवला समोरच्या दिशेने, खेळले फिल्डर आले बॉलवरती, 1 रन कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न चित्त्याच्या चपलाईनं, या ठिकाणी 2 धावा इझिली कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज दुर्गेश आणि त्याच्या सोबतीला फलंदाज हितेश, 2 धावा मिळतात या बॉलवरती. नक्कीच विशाल देखील चांगली गोलंदाजी करतोय. शॉर्ट बॉल दुर्गेश पुल केलाय, पुल टरतोय, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, इट्स अ माइटी हिट, षटका. समोरच्या साईड स्क्रीनवरती जेवढे प्रेक्षक बसले त्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आपण पडद्याच्या मागे जायचं. समोरच्या साईड स्क्रीन समोर जेवढे प्रेक्षक बसलेत त्या सर्वांना विनंती करतोय की आपण पडद्याच्या मागे जायचं, थँक्यू. तर षटकार ठोकलाय फलंदाज दुर्गेशनं आणि 6 धावांच्या मदतीनं मॅच बॉल आला अंपायर. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर झपाट्यानं जाऊन पोहोचती आहे ती 47 या आकड्यावरती. विशाल आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता, एक खराब चेंडूने नक्कीच आपण पाहू शकाल. दुर्गेशला नक्कीच आमंत्रण होतं आणि आमंत्रण स्वीकारलं दुर्गेशनं. यावेळेचा बॉल पॅडवरती अदलला, एक सिंगल नक्कीच मिळती या, सिंगल मिळती या शेवटच्या बॉलवरती. अंपायरचा सिग्नल, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन होईल टीमच्या टोटलमध्ये ॲड. ओव्हर कम्प्लीट, 4 षटकांचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर माही 11 आंबेले टीम खेळते आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 या धावसंख्येवरती.
दुर्गेश स्ट्रायकर एंडवरती ज्याने मागच्या षटकामध्ये एक उत्तुंग षटकार ठोकला होता तोच दुर्गेश आपल्याला स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतो. आतापर्यंत दुर्गेशला नक्की चांगली साथ दिली आहे फलंदाज हितेशनं. जर आपण पाहिलं तर धावसंख्या झाली आहे 48 धावा स्कोरकार्डवरती शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 55+55 किंवा 55 अधिक धावा जरी एकवटल्या गेल्या टीम आंबेलेकडनं तर नक्कीच फायटिंग स्कोर स्कोरकार्डवरती लावला जाईल यामध्ये शंका नाही आहे. आधीचा पहिलाच बॉल बॅटवरती आदलला, डायरेक्ट हिट जर झाली अंपायरकडे प्रश्न विचारला आहे ना, अंपायरचा बोट आकाशाकडे, रनआउटच्या स्वरूपामध्ये सांघिक सफलता मिळती आहे टीम. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावली आहे फलंदाज हितेशनं. नवीन फलंदाज तानाजी येत आहेत, 6व्या नंबरचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकावरती आदेश आलाय, आदेशला पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये सांघिक सफलता मिळते टीम वांजलेला. अजूनही 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. या वेळेचा बॉल भरपूर चांगला चेंडू पॅडवरती अदललाय, स्वतः गोलंदाज आदेश आलेत बॉलवरती. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये होईल ॲड. एक्स्ट्रा रन टीमची टोटल जर आपण पाहिली तर 49 रन स्कोरकार्डवरती टीम माही 11 आंबेले आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आदेशने केली आहे. ह्या वेळेस देखील भरपूर चांगला बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय फलंदाज दुर्गेशला. यावेळेस हा बॉल समजत नाही आहे, बॅटानं बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही आहे. बॉल एका सरळ रेषेमध्ये जाऊन विसावतो तो विकेट किपरच्या दस्ताण्यामध्ये डॉट बॉलरला. आतापर्यंत तरी भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे आदेशनं. यावेळी देखील जर आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर कुठल्याही प्रकारचा बाउन्स किंवा कुठल्याही प्रकारची उचली या बॉलवरती मिळत नाही आहे. न जर आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल येतो आहे, सलगचा हा दुसरा डॉट बॉल आहे षटकातील शेवटचा आणि अंतिम. नक्कीच चांगली गोलंदाजी आदेशकडनं. धावसंख्याचा विचार केला तर 49 रन स्कोरकार्डवरती. शॉर्ट बॉल सरळ खेळलेत, मिस टायमिंग क्षेत्ररक्षक आलेत बॉलवरती. एका टप्प्यावरती बॉलला उचललाय, फेकी देखील भरपूर चांगली आहे, कलेक्शन देखील भरपूर चांगलं. डायरेक्ट हिट अंपायरकडे अपील केली जाते, अंपायरचं बोट आकाशाकडे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का लागतो तो टीम आंबेले. पन्नास धावा स्कोरकार्डवरती आपण पाहू शकाल टीमचं अर्धशतक नक्कीच कम्प्लीट होत असताना. हिरामन आलाय नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती माही 11 आंबेलेकडनं. आदेशचं कौतुक करेन तेवढं कमी आहे, कारण आदेशनं भरपूर चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या षटकावरती आले होते, स्लॉग ओव्हर्समध्ये आदेशला आमंत्रण केलं होतं कॅप्टननं. नक्की डिसिजन नक्कीच आतापर्यंत तरी भरपूर चांगला राहिला, कारण आदेशनं भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. हिरामन नवीन फलंदाज फुलर लेंथ पॅडवरती अदलला, अंपायरकडे लाऊड अफील केली जाती आहे. एक सिंगल तर नक्कीच मिळाली, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे हिरामनचा परंतु नकार देतात फलंदाज. अंपायरचा सिग्नल लेग बायच्या स्वरूपामध्ये. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये होईल ॲड. आणि इथनं जर पाहिलं
तर पाच षटकांचा खेळ मैदानामध्ये आला संपुष्टात आणि धावसंख्या झाली 51 आणि कराच्या त्या टीम वांजलेला बॉल शिल्लक 30 आणि 52 रन्स. वांजले समोर बॉल शिल्लक 30 कराच्यात 52 रन टीम वांजलेला. जर विचार केला गोलंदाजी लाईन भरपूर चांगली आहे टीम माही 11 आंबेलेकडे, खास करून अरुण असेल त्याचबरोबर संतोष असेल, भरपूर चांगले गोलंदाज आहेत. चला फलंदाज जायचं लवकरात लवकर स्पीडअप करायचं. 30 बॉल आणि कराच्यात 52 रन. प्रमोद आणि त्याच्या सोबतीला योगेश आलाय. सलमेवीर खेळपट्टीकडे रवाना होत असताना 30 बॉल 52 रन. समीकरण जर पाहिलं तर मोठं नाही आहे, परंतु जर टीम आंबेलेनं नक्कीच संघर्ष करणार आहे या मॅचमध्ये, या मात्र तील शंका नाही आहे. कारण आंबेले टीमचा जर विचार केला तर गोलंदाज भरपूर चांगले आहेत आंबेले टीमकडे, अरुण असेल संतोष असेल. कारण अरुणचा जर विचार केला तर मागच्या पहिल्याच मॅचमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती, त्याचप्रमाणे संतोषने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. 30 बॉल 52 रन्स लक्ष आहे. प्रमोद आहे स्ट्रायकर एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला खेळाडू योगेश पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवरती अरुण आपल्या पहिल्या P1च्या षटकासाठी आला आहे मुख्य व्यासपीठाकडनं. अंपायरचा ग्रीन सिग्नल, मॅच होते जी स्टार्ट. पहिलाच बॉल समोर फलंदाज आहे प्रमोद. पहिलाच बॉल डॉट आलाय तर नक्कीच आमच्या समालोचक कक्षामध्ये पारितोषिक येत आहेत.
प्रत्येक षटकारासाठी अविनाश एगडे यांच्याकडनं 300 रुपयाचा रोख कॅश प्राइज असेल. पहिला दुसरा बॉल या वेळेस बॅकफुट वरती गेलेत, पॉइंटच्या डोक्यावर बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखना आणि रुबाबदार चौकार. थँक्यू डीजे. पहिला बॉल डॉट आला होता तदनंतरच्या बॉल वरती पॉइंटच्या डोक्यापर्यंत चौकार. स्कोर कार्ड ओपन झाले, मिस टायमिंग आहे. समोर खेळले क्षेत्रक्षक आले बॉल वरती, एका टप्प्यावरती बॉल तर नक्की उचलला, फेकतील तोपर्यंत 2 रन इझिली कम्प्लीट. 2 धावा या बॉल वरती देखील एकवटण्यामध्ये यश आले दोन्ही फलंदाजांना. दुहेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती 6 आकड्यावरती. लक्ष आहे 52 धावांचं. नक्कीच जेवढं सोपं तेवढंच कठीण हे लक्ष आपल्याला पाहायला मिळतं, कारण आंबेले टीम देखील संघर्ष करणार आहे या मॅचमध्ये. यामध्ये तील मात्र शंका नाही आहे, तेच नक्कीच करावं लागणार आहे टीम वांजलेला. या मॅचमध्ये नक्कीच चांगली बॅटिंग करायची आता प्रमोदला आणि योगेशला. पुन्हा एकदा गोलंदाज अरुणालाय, शॉर्ट बॉल पुल केलाय, फिल्डर नाही आहे जवळपास, बॉल निघून जाईल, 1 बाउंस, मिड विकेट, बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना आणि देऊन जाईल वांजले. गोलंदाज अरुणच्या गोलंदाजीवरती फलंदाज प्रमोदनं, धावसंख्या 10. या वेळेचा बॉल भरपूर वेगवान होता परंतु दिशाहीन होता, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये होईल ऍड. प्रत्येकी षटकारासाठी अविनाश एगडे यांच्याकडनं 300 रुपयाचा रोख कॅश प्राइज दोन्ही फलंदाजांसाठी असेल. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती, समोर खेळले परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॅट मध्ये टक असा आवाज, बॉल निघून जाईल लॉंग ऑफ च्या डोक्यावर षटकार. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या झाली आहे 17. भरपूर महागडं षटक, पहिल्याच ओव्हरवरती अरुण आले, पहिलाच बॉल डॉट नक्कीच हाताला होता, त्यानंतरचे सर्व चेंडू आपल्या नाभावरती केलेत फलंदाज प्रमोदनं. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर उडवला आणि बॉलला पाठवलाय, 1 बाउंस 2 बाउंस, पडद्याच्या बाहेर चौकार. धावा 21 धावा स्कोर कार्ड वरती, 52 धावांचा आव्हानाचा पाठला करत असताना आतापर्यंत एका षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठल्या फलंदाज प्रमोदनं. एक षटकार तर नक्कीच ठोकलाय. अविनाश एगडे यांच्याकडे 300 रुपयाचा रोख कॅश प्राइज लागू झाले फलंदाज प्रमोदसाठी. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, 52 धावांचं आव्हान आहे. नक्कीच बॅटिंग तर भरपूर चांगली केली आहे पहिल्या षटकामध्ये फलंदाज प्रमोदनं. पहिल्या षटकाचे सर्व चेंडू प्रमोद खेळला आणि 6 तब्बल 6 चेंडूमध्ये 21 धावा कुठल्या. हितेश आलेत सेकंड ओव्हरवरती, समोर फलंदाज योगेश आहे. योगेशने अजून एकही बॉल खेळला नाही आहे, पाहूया. शॉर्ट बॉल टॅप केलाय क्षेत्ररक्षक, आलेत बॉल वरती, एक सिंगल तर नक्कीच मिळणार आहे. नक्कीच जर विचार केला तर योगेश फक्त स्ट्राईक रोटेशनचं काम करणार आहे, क्रिकेटमधील लाईफ लाईनचा उपयोग योगेश करणार आहे. सिंगल डबल यावेळेस योगेशने तेच केले, एक सिंगल नक्कीच मिळाली आहे. स्ट्राईक एंड वरती प्रमोद आलाय ज्यानं पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा नक्कीच मिळवल्या होत्या. यावेळेस देखील पाहूया प्रमोद काय करतोय. शॉर्ट बॉल समोर खेळलेत, लॉफ्टेड ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आलाय बॉल वरती, सुंदर क्षेत्ररक्षण.
एक रन कंप्लीट, दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि बघता बघता दोन धावा इझिली कंप्लीट होत असताना नक्कीच चांगली बॅटिंग, त्याचप्रमाणे टेक्निकल क्रिकेट आपल्याला सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. सिंगल डबल वर देखील या ठिकाणी लक्ष केंद्रित करतायत फलंदाज प्रमोद. प्रमोदला माहिती आहे की सिंगल डबलना देखील आपलं धावफलक आपल्याला चालू ठेवायचं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या. तदनंतर जर आपण पाहिलं तर गोलंदाजी होती हितेश आले, पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक रोटेट झाली, दुसऱ्या बॉलवरती दोन धावा आल्या, पुन्हा एकदा स्ट्राईक अँड रेडवरती आपल्याला फलंदाज प्रमोदच पाहायला मिळतो. धावसंख्या दोनने वाढती आहे, धावसंख्या झाली आहे ती स्कोअर कार्डवरती 24, 24 धावा स्कोअर कार्डवरती. फुल्लर लेन सरळ खेळलेत, बॅक टू दी बॉलर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑफ वरनं, सुनील आलेत, एकच रन या ठिकाणी मिळणार आहे, सिंगल मिळतीय. जर वांजली टीम हा सामना जिंकली तर बंटी लाटे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल वांजली टीमसाठी. सिंगल मिळते, सिंगल होते स्ट्राईक रोटेट, योगेश आले स्ट्रायकर एंडवरती. धावसंख्या देखील वाढती आहे, 25 धावा स्कोर कार्डवरती. समोर खेळलेत, पुन्हा एकदा सुनील आलेत बॉलवरती, एक रन कंप्लीट, थोडासा फंबल झाले तेच पाहिलं प्रमोदनं, आणि या बॉलवरती दोन धावा एकवटल्या जातील, दोन धावा मिळतात या बॉलवरती. नक्कीच मी षटकाच्या सुरुवातीला उल्लेख केला की क्रिकेटच्या लाईफ लाईनचा उपयोग या ठिकाणी करण्यात येतो आहे, सिंगल डबलवरती यावेळेला जास्त लक्ष केंद्रित केलं जात आहे, कारण प्रमोदला माहिती आहे की विकेट आपली महत्त्वाची आहे. मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या, तदनंतर जर आपण पाहिलं तर मोठे फटके खेचण्यासाठी प्रमोद देखील जात नाही, योगेश देखील त्याला साथ देतो आहे. सिंगल डबलवरती आता लक्ष केंद्रित केलं आहे आणि पुन्हा एकदा दोन धावा मिळतात, आणि दुहेरी धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 27 धावा. ज्यावेळेस भन्नाट पद्धतीचा हा बॉल होता, डायरेक्ट हिट नक्कीच मारायची होती विकेट किपरला. यावेळेस चांगला लाईन आणि लेंथनं हा बॉल हाताळण्यात आला गोलंदाज हितेशकडनं, डॉट बॉल आला. नक्कीच मातानगर टीम तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचली, त्यांना देखील त्यांचं देखील लक्ष असेल या मॅचकडे की कुठली टीम आमच्याशी तिसऱ्या फेरीमध्ये खेळण्यासाठी येते. लॉफ्टेड ड्राईव्ह, बॅक टू दी बॉलर ड्राईव्ह, सरळ खेळलेत, सुनील आलेत बॉलवरती, दोन धावा यावेळेस देखील इझिली कम्प्लीट करत असताना फलंदाज प्रमोद आणि त्याच्या साथीला योगेश आपल्याला पाहायला मिळतो. अंपायरचा सिग्नल षटक समाप्तीचा, दोन षटक संपलेत मैदानाच्या आतमध्ये, आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे टीम वांजले या संघाची 29 रन स्कोर कार्डवरती. अठरा बॉल आणि 23 रन ह्या वेळेचा बॉल, बॅटची कडा घेतली आहे विकेट किपरनं, कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही आहे. पहिली सफलता मिळते टीम आंबेलेला. फलंदाज प्रमोद बॅक टू द आउट.
नवीन फलंदाज भावेश आलेत, विकेट मिळाली आहे गोलंदाज अरुणला। जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये विकेट मिळाली असेल चित्र थोडंसं वेगळं असतं टीम आंबेलेसाठी, परंतु जर विचार केला तर समीकरण आहे 17 बॉल 23 रन, इक्वेशन आहे 23 रन आणि 17 बॉल। शॉर्ट बॉल होता, पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आलेत, फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय, सिंगल मिळते भावेशला, धावसंख्या झाली आहे 30। समीकरण आहे 16 चेंडू आणि 22 रन। यावेळेस देखील टप्पा भरपूर खराब आहे, दिशा देखील भरपूर खराब होती या बॉलवरती। एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये होईल ॲड, आणि इथं टीमची टोटल जर आपण पाहिली तर 31 धावा स्कोर कार्डवरती, अजूनही 21 धावांची आवश्यकता। टीम वांजलेला, यावेळेस देखील अंपायर आमच्याकडे वळतात, अंपायरचे दोन्ही हात समांतर दिशेने, अंपायरचा सिग्नल, अजून एक एक्स्ट्रा रन होईल टीमच्या खात्यामध्ये ॲड। यावेळेस पुन्हा एकदा अंपायर आमच्याकडे वळतात, पुन्हा एकदा व्हाईट बॉल। सलगचे आपण जर पाहिले तर 3 व्हाईट बॉल येतात, 3 एक्स्ट्रा रन जातात टीम वांजलेला या ओव्हरमध्ये। जर आपण पाहिलं अरुण नक्कीच थोडंसं मनोबल खचलंय गोलंदाजाचं, कारण पहिल्या षटकामध्ये बॅटिंग देखील दमदार केली होती प्रमोदनं, 21 धावा। अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडला होता प्रमोद। त्यानंतर जर पाहिलं तर या षटकामध्ये त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय, 3 सलग व्हाईट बॉल। ह्यावेळेचा बॉल भरपूर चांगला, यावेळेस टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचलीनं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, स्वतः विकेट किपरच्या भूमिकेमध्ये कॅप्टन जात आहेत सुनील माळी यांचा हा माही 11 आंबेले। यावेळेस मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक आलेत बॉलच्या बाजूला, दुर्गेश होते परंतु कॅच झाली आहे ड्रॉप। 2 धावा नक्कीच इझिली कम्प्लीट होत असताना दुर्गेश आले होते बॉलवरती, कॅच तर नक्कीच मिळाली असते परंतु जागा भरपूर कव्हर केली होती त्यामुळे नियंत्रण नव्हतं स्वतःच्या बॉडीवरती, बॉडी बॅलन्स थोडासा बिघडला त्यामुळे कॅच नक्की ड्रॉप झाली। 2 धावा मिळतात दुहेरी धाब्याच्या मदतीनं, स्कोरकार्ड आपण जर पाहिलं तर 35 धावा स्कोरकार्डवरती। फुलर लेन सरळ खेळले, सिंगल नक्कीच मिळणार आहे, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे भावेचा, योगेशने देखील त्याला रिस्पॉन्स दिलाय आणि प्रॉपर कॉलिंग नाही या ठिकाणी। 2 धावा इझिली कम्प्लीट करत असताना दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा, 2 धावा मिळतात दुहेरी धाव्याच्या मदतीने, स्कोरकार्ड जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतंय 37, 37 धावा स्कोरकार्डवरती। यावेळेस कव्हर्सला खेळलेत, लाजवाब टायमिंग, कॉपी बुक स्टाईल ना, एक्स्ट्रा कव्हर्सला बॉल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर। नऊ धावांची आवश्यकता, 12 बॉलमध्ये 9 करायच्या टीम वांजलेला। शेवटच्या बॉलवरती जो फटका सजावला एक्स्ट्रा कव्हरला फलंदाज योगेशनं, नक्कीच प्रॉपर टायमिंगनं बॉलला फेकून दिला एक्स्ट्रा कव्हर्सला, जर आपण पाहिलं तर भरपूर चांगला फटका होता, फक्त आणि फक्त दिशा दिली, चेंडू ज्या वेगाने आला त्याच वेगाने सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला षटकाराला। षटकाराने जर सामना संपवला तर अविनाश एकडे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल, 9 धावांची गरज आहे।
या वेळेचा बॉल शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता, टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगानं निघून जातो आहे. समीकरण जर पाहिलं तर 11 बॉल 9 रन अमदा चषक मुरबाड 2022 हा क्रिकेटचा थरार आपण या मैदानावरती अनुभवतोय. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्याला इथे पाहायला मिळते आंबेले आणि त्यांना फाईट करते वाजले टीम. तर नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं समीकरण आलंय टीम वाजल्यासमोर. 11 बॉल आणि 9 रन षटकार टोकलाय फलंदाज भावेशनं आणि बॉलला फेकून दिला आहे सीमा रेषेच्या बाहेर षटकार. टीम वांजलेला यावेळेचा बॉल भरपूर चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल आला. तीन धावांची आवश्यकता. गोलंदाज कैलास गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होत असताना समोर फलंदाज भावेश त्याने षटकार ठोकला. यावेळेस मिस टायमिंग आहे, बॉल हवेमध्ये, विकेट कीपर सुनील आले, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी केला, धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो टीम वांजलेला. भावेश बॅक टू दगआउट. रमेश गेले, तीन धावांची अजूनही आवश्यकता, टीम वांजलेला. समीकरण अगदी सोपं आहे, इक्वेशन खूप सोपं आहे टीम वांजलेसाठी. शॉर्ट बॉल पुल केलाय, सिंगल नक्कीच मिळते या बॉलवरती. सिंगलवरती समाधान यावेळेस व्यक्त करत असताना दोन्ही फलंदाज रमेश आणि त्यासोबत योगेश. आता गरज आहे ती फक्त आणि फक्त 2 धावांची. नक्कीच हा सामना पूर्णपणे आपल्या ओंजलीमध्ये ओढून घेतलाय टीम वांजले ना. ज्या प्रकारे प्रथम गोलंदाजी केली, खास करून आदेशनं शेवटच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केला. यावेळेस बॅटची कडा घेतली आहे, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या चौकाराच्या बरोबरीनं सामना इथे संपलाय. टीम वांजले संघ विजय संपादित करत असताना जाऊन पोहोचले ते 3ऱ्या फेरीमध्ये. तर दुसऱ्या दिवसातील शेवटची फेरी आपण पाहिली तर मातानगर त्यांना फाईट करणारे वांजले, तर दोन्ही टीम्सना 5 मिनिट